साताऱ्यात चक्क भंगाराच्या दुकानात लाख मोलाचा गांजा बेकायदेशीररित्या पिकवणाऱ्या परशुराम रामफेर ठाकूर याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसकावळल्या. अंमली पदार्थ प्रतिबंधक अधिनियमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरात चक्क गांजाची लागवड ती पण भंगाराच्या दुकानात केल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या धडक कारवाईने समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. गांजाची बेकायदेशीररित्या जोपासना करणाऱ्या ठाकूरच्या गांजा लागवडीची चर्चा राज्यभरात खळबळ उडवून देणारी ठरली आहे. दरम्यान भंगाराच्या दुकानात जोपासली जाणारी ही मोठी का होणारी झाडं इतके दिवस कोणाच्या नजरेत कशी आली नाही याबाबत पोलीस दलातच चर्चांना उधाण आले आहे. साताऱ्यातील वाडेफाटा परिसरातील जय दुर्गा माता स्क्रॅप मर्चंट या दुकानामध्ये छापा टाकला त्यावेळी चक्क दुकानाच्या परिसरात लागवड करून जोपासना केलेली गांजा या अंमली पदार्थाची चार झाडे आढळून आली. मग तपास पथकाने या प्रकरणी परशुराम ठाकूर याला बेड्या ठोकल्या. गांजाची लागवड केलेली 5,22,000 रुपये किमतीची झाडे जप्त केली असून गांजा तस्करीचा नवा प्रयोग साताऱ्यात दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. भंगाराच्या दुकानातील परिसरात गांजाची लागवड करणाऱ्या परशुराम रामफिर ठाकूर वय 35 वर्ष राहणारे 125 रघुनाथपुरा पेठ करंजे सातारा याला अटक केलेली आहे. त्याच्याकडून गांजाची लागवड केलेली 5,22,000 रुपये किमतीची झाडे जप्त करण्यात यश मिळवले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली. याबाबत अधिक माहितीशी दिनांक 3 रोजी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना वाडेफाटा साताऱ्याचे भंगाराच्या दुकानात एका इसमाने गांजाच्या झाडाची लागवड करून जोपासना केलेली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक अरुण देवकर व स्थानिक शाखेकडील पथकाने वाडेफाटाचे धडक कारवाई केली. या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पोलीस अंमलदार अतिश घाडगे संतोष सपकाळ संजय शिर्के विजय इंगोले प्रवीण फडतरे शरद बेबले लक्ष्मण जंधने प्रवीण फडतरे मुनीर मुल्ला निलेश काटकर विक्रम पिसाळ गणेश कापरे विशाल पवार पृथ्वीराज जाधव रोहित निकम वैभव सावंत धीरज महाडिक चालक संभाजी साळुंके फॉरेन्सिक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल राजू कुंभार व अमोल जाधव यांनी सहभाग घेतला होता. VM न्यूज मराठी सातारा.